श्री यतिराजाय विवेकानंदसूर सच्च सुखस्वरूपाय स्वामिने तापहारी स्वामिने तापहारीने प्रिय मित्रांनो नमस्कार जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजची आपली कविता आहे त्यालाच म्हणावे वीर खरा त्यालाच म्हणावे वीर खरा तर ही कविता आपण वाचू आणि त्यावर निरूपण करण्याचा प्रयत्न करूया नका करू उपहासकुणाचा बघोणे दुःखजनी धावून जा मदतीस सा असू द्या सहानुभूती मनी तर इथे काय म्हटलं आहे की नका करू उपहास कोणाचा बघूनही दुःख जनी धावून जा मदतीस सा असू द्या सहानुभूती म्हणी बरेचदा इतरांचे दुःख बघून सरकॅस्टिकली आपण रिमार्क पास करतो म्हणजे बघा ऑलरेडी लोक दुःखात आहे त्या दुःखामध्ये होरपळत आहे आणि त्यांना टॉन्टिंग करणं त्यांची मजा करणं त्यांना त्यांचा गैरफायदा घेणं हे की ते वाईट आहे म्हणून लोकांचे दुःख बघून तुम्ही आनंद घेऊ नका कारण हा मनुष्याचा स्वभाव नाही जर कुणाला दुःख झालेलं असेल तर ते दुःख तुमचंच आहे असं समजा कारण तुम्ही त्याच्यापासून वेगळे नाहीच आपल्याला सत्य माहिती नाही पण आपण सगळे एक आहोत इतरांना दुःख झालं असेल तर उघीचाच टोमणे मारू नका उगीच कुणाला त्रास देऊ नका तर त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारे दुःख असू शकतं समजा एखादा आंधळा आहे आणि आपण जर त्याला म्हटलं की अरे आंधळ्या बाजूला हो त्याला अजून किती वाईट वाटेल त्याला ऑलरेडी दुःख भोगतच आहे तो बघा अष्टवक्र आठ ठिकाणी शरीर वाकलेलं आहे आणि जेव्हा जनकाच्या सभेमध्ये गेले तेव्हा सगळे हसू लागले सगळ्यांनी त्यांचा उपहास केला ते म्हणाले की मी आलो कुठे ही पंडितांची सभा आहे की चांबरांची सभा आहे नुसतं ते माझं शरीर बघतात हे तर काय सगळं हाडा मांसाचं आहे पण त्यांना माझ्यामधलं ज्ञान दिसत नाही आणि शेवटी अष्टवक्रांनी सगळ्यांना हरवलं आणि तिथे यशस्वी झाला म्हणजे बघा बाहेरून दिसायला मनुष्य कसाही असेल पण आपण कुणालाही कमी लेखू नये त्याच्यामध्ये पण काहीतरी आहेच म्हणून लोकांचे दुःख बघून आपण कधीही हसू नये आता परीक्षिताने काय केलं ऋषी ध्यानामध्ये बसलेले आहे त्याला पाणी पाहिजे होतं त्याने पाणी मागितलं त्याला वाटतं की हा साधू ढोंग करतो आहे मी राजा आहे मला पाणी देत नाही माझा अपमान करतो आहे आणि त्याला राग आला रागाच्या भरामध्ये गळ्यामध्ये साप टाकला त्या ऋषीचा मेलेला साप आणि शेवटी त्या ऋषीच्या मुलांनी ते बघितलं त्याला राग आला आणि त्यांनी शाप दिला की ज्यांनी कोणी हा साप टाकलेला असेल तो सात दिवसात सर्पदंशानं मरेल आणि शेवटी परीक्षित राजा सर्पधवंशाने सात दिवसामध्ये मेला म्हणजे बघा उपहास करणं किती वाईट आहे आपल्याला कळत नाही त्याचा परिणाम काय होईल पण तो परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो म्हणून कोणाचा उपहास करू नका कुणाच्या दुःखाची किंवा टिंगल करू नका मजा घेऊ नका मिमिक्री करू नका आज आपण सगळीकडे बघतो इतरांचे दुःख दूर करण्यापेक्षा आपण त्यांचे जास्त गंमतच करतो म्हणजे आपण त्यांच्या दुःखापासून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो हे राक्षसी लक्षण आहे हे काही मनुष्याचं लक्षण नाही आपण म्हणतो बरं झालं मरू द्या वाईट होता अरे बाबा तो कसाही असो पण शेवटी तुम्हाला असं बोलण्याचा अधिकार काय आहे तो वाईट असेल तो कसाही असेल शक्य असलं तर तुम्ही जाऊन त्याला मदतीचा हात द्या त्याला त्यामधून बाहेर काढा त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करा पण त्याला नुसते शाप देऊन आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला काय मिळणार आहे पण लोकांना त्यामध्येच आनंद वाटतो हीच फार दुःखाची बाब आहे म्हणून नका करू उपहास सोनाचा बघोनी दुःखजनी धावून जा मदतीस असू द्या सहानुभूती म्हणी दुर्बलता इतरांच्या बघूनी नका करू अन्याय दुर्बलता दूर करण्यासाठी शोधा काही उपाय आता समाजामध्ये बरेचसे दुर्बल घटक आहेत आपल्याला माहिती आहे ह्या समाजामध्ये कितीतरी गरीब आहे किती शारीरिकदृष्टीनं दुर्बल आहे असे लोक आहे आणि ते राहणारच आहे आता अशा लोकांचा गैरफायदा घेणं हे किती वाईट आहे आता एखाद्या मनुष्याला नोकरी नाही एखादा मुलगा आहे तो पी एच डी आहे तो चांगला शिकलेला आहे त्याला कमीत कमी एक लाख रुपये पगार मिळू शकतो तर त्याला नोकरची गरज आहे म्हणून आपण त्याच्यावर अन्याय करू नये त्याला म्हटलं ना तू ठीक आहे मी तुला दहा हजार रुपये देतो तू इथे वॉचमनचं काम कर आता त्या मनुष्याचा अपमान आहे की नाही तो पी एच डी शिकलेला पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेला त्याला तुम्ही म्हणता की वॉचमनचं काम कर तुला मी दहा हजार रुपये देतो त्याला पैशाची गरज आहे कदाचित तो वॉचमनचं काम करेलसुद्धा पण आपल्याला तसं ते शोभते का ज्या माणसाची एक लाख रुपये कमावण्याची ताकद आहे त्याची ऐपत आहे त्याला तुम्ही दहा हजार रुपयामध्ये राबवून घेता आणि ते पण अशा प्रकारचं काम देऊन त्या मनुष्याचा तो किती अपमान आहे तुम्हाला शक्य झालं तर त्याच्यासाठी चांगली नोकरी शोधा त्याच्या योग्यतेचं काम त्याला मिळवून द्या हे तुमचं कर्तव्य आहे तर तो गरिबीमध्ये आहे तो दुर्बल आहे तो गरीब आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करायचा त्याचा गैरफायदा घ्यायचा कमी पैशामध्ये वापरून घ्यायचं हे तर काही पिळवणूक झाली आणि लोकं असेच करतात लोकांच्या गरिबीचा फायदा घेतात बघा आदिवासी लोक जंगलामध्ये राहतात आणि जंगलातले चांगले चांगले फळं मधू आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येतात मार्केटमध्ये आणि हे सो कॉल्ड एज्युकेटेड पीपल जे स्वतःला शिकले सवरले समजतात ते त्यांच्याकडून ते सगळा माल घेतात आणि त्यांना काय देतात एक किंवा दोन किलो मीठ आता बिचाऱ्यांना मीठ तिखट मिळत नाही त्यांच्या सगळ्या वस्तू घेऊन घेतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना दोन चार किलो मीठ देऊन टाकतात त्यांना तर काही कळत नाही त्या सगळ्या वस्तू देऊन टाकतात म्हणजे त्यांच्या अज्ञानाचा हे शिकलेले लोक कसा गैरफायदा घेतात आज त्यांना पण कळायला लागलेलं आहे आत्तापर्यंत तुम्ही त्यांच्यावर अत्याचार केले त्यांच्यावर अन्याय केला आता तेसुद्धा त्याचा बदला घेणार आहे त्यांना पण आता शिक्षण मिळत आहे म्हणून आपण असं कधीही करू नये शक्य झालं तर त्यांचा सगळा माल विकत घ्यावा आणि बाजारामध्ये विकून त्याची योग्य किंमत मिळवून देऊन त्यांना ते पैसे परत द्यावे त्यांना कुठे मदतीची गरज आहे त्यांचं एक्सप्लॉयटेशन करायचे नाही त्यांची पिळवणूक करायची नाही पण लोक असंच करतात मी बघितलेलं आहे ते बिचारे जंगलामध्ये राहतात जंगलातल्या काही वस्तू घेऊन येतात बाजारात आणतात आणि विकतात आणि त्यांच्या वस्तू खूप कमी पैशामध्ये घेतात किंवा त्याच्याबदल्यात त्यांना काहीतरी मीठ देतात साखर देतात आणि सगळ्या वस्तू घेऊन घेतात म्हणजे किती अन्याय आहे आणि आपण बघतो समाजामध्ये असं घडत आहे या गोष्टींपासून आपण खूप दूर राहिलं पाहिजे दुर्बलता इतरांच्या बघूने नका करू अन्याय जो दुर्बल आहे जो गरीब आहे जो अज्ञानी आहे त्याचा गैरफायदा घेऊ नका त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांना मदतीचा हात द्या त्यांना योग्य किंमत मिळवून द्या नाहीतर मग काय तुमच्या शिक्षणाचा उपयोग काय तुम्ही ते बिचारे आदिवासी अनाडी लोक आहे त्यांचं तुम्ही एक्सप्लॉक्टेशन करता तुम्हाला कळत नाही की ते पण तुमचेच बांधव आहे तर त्यांना शिक्षण नाही त्यांच्याकडे काही रोजगार नाही म्हणून ते जंगलामध्ये राहतात त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करा त्यांच्यासाठी कॉलनी बांधा त्यांच्या मुलांना शिक्षण द्या हे तर काही करतच नाही पण त्यांचीच पिळवणूक करतात असं हे जग आहे इतकं स्वार्थी जग आहे की स्वतःच्या स्वार्थाशिवाय ते काहीही कुणाला मदत करणार नाही संकटात जर असेल कोणी राहू नका केवळ बघतं निर्भय होऊन समोर व्हारे दूर करण्या संकट दूर करण्या संकट जर कोणी संकटामध्ये पडलेलं असेल तर तुम्ही नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका आपण बरेचदा बघतो रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतो तो, तो मनुष्य रस्त्यावर पडलेला आहे आणि लोक दुरून बघत राहतात आता त्याचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करा ना सगळ्यांना भीती वाटते अरे आपण केलं तर काय होईल काय होईल नाही नाही आम्हाला पोलीस पकडेल ती गोष्ट पुढची आहे पहिले प्राण तर वाचवा त्याचा प्राण वाचला तर तो सगळं सांगेल ना काय खरं आहे ते पण लोक पहिले त्याला मदतच करायला तयार नाही तुम्हाला काही करायचं नाही त्याला तिथे जायचं ए एकशे आठ फोन करायचा आणि त्या व्यक्तीला घेऊन दवाखान्यात घेऊन जायचं एवढं सोपं आहे आता एवढं सोपं असूनसुद्धा बरेचदा लोक नुसतं बघत राहतात आपल्याला काय करायचं आहे चला पुढे जाऊया सोडून देतात त्यांच्यामध्ये बिलकुल सहानुभूती नाही आपण याला थोडी मदत केली पाहिजे आता तो रक्तामध्ये पडलेला आहे अजूनही जिवंत आहे तो बोलावत आहे मला मदत करा मदत करा पण कोणीही त्याच्याकडे जात नाही किती क्रूर पण आता एखाद्या मुलीची कोणी छेडखाण करत असेल आता लोक बघत राहतात पण त्या मुलीला मदत करत नाही अरे काय होईल जाईल तुमचा प्राणपण तिला ना आता दिसत्या तुमच्या डोळ्यासमोर ती मुलीची छेडखाण होत आहे तर तुमची बहीण असती तर तुम्ही केलं नसतं के का प्रयत्न तुम्ही, तुम्ही तिला वाचवलं नसतं का मग तुम्ही स्वतःची बहीण समजा तुम्ही तिचं रक्षण करा इतरांपासून तिला वाचवा इतरांना दूर करा त्यामध्ये तुमचा प्राण जरी गेला तरी हरकत नाही कारण तुम्ही चांगल्या कामासाठी प्रयत्न करत आहात म्हणून म्हटलं आहे संकटात जर असेल कोणी राहू नका केवळ बघतं निर्भय होऊन समोर वारे दूर करण्या संकट तर तुमच्यामध्ये निर्भयता पाहिजे तुम्ही निर्भय जर झाले नाही तर काहीही काम करू शकणार नाही बघा स्वामी विवेकानंद त्यांच्या या तीन शिष्या होत्या ते रस्त्याने जात आहे समोरून एक पागल सांड येत आहे ते सांड खाली मान घातलेला आहे आणि जोरात येत आहे आता स्वामीजींनी बघितलं की तो त्या स्त्रियांकडे स्वामींच्या शिष्यांकडे धावत आहे खूप मोठा धोका आहे पण अशा धोक्याच्या प्रसंगी स्वामीजींनी आपला प्राण धोक्यात घातला ते त्या बैलाच्या सांडाच्या समोर गेले आणि आपल्या सगळ्या शिष्यांना त्याने मागे ढकललं आणि स्वतः त्या सांडाच्या समोर उभे राहिले तो सांड भरधावाला धावत आणि स्वामीजी दिसलं त्याने मान वर केली आणि मान वर केल्याबरोबर स्वामीजींना बघून तो एकदम शांत झाला आणि आपोआप निघून गेला कारण स्वामीजींच्या आध्यात्मिक शक्तीमुळे तो सणसुद्धा शांत झाला त्याच्यामधला तो वैरभाव निघून गेला तो शांत झाला आणि गुपचाप निघून गेला पण बघा स्वामीजींनी स्वतःच्या प्राणाची पर्वा केली नाही ठीक आहे मला मरण आलं तरी चालेल पण माझ्या ह्या स्त्रियां शिष्यांचं लक्षण रक्षण केलं पाहिजे त्यांच्या शिष्या होत्या आणि त्या स्त्रिया होत्या त्यांचं रक्षण करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे मग माझा प्राण गेला तरी चालेल म्हणजे अशा प्रकारची आपली तयारी पाहिजे नाहीतर भित्रेपणामुळे आपणही पळून जायचं त्याला काही वीर पुरुष म्हणत नाही संकटात जर असेल कोणी राहू नका केवळ बघतं निर्भय होऊन समोर वारे दूर करण्या संकट दूर करण्या संकट इतरांच्या सुखदुःखामध्ये होतो जो सहभागी त्यालाच मनावे वीर खरा जो स्वतःचा प्राणही त्यागी जो स्वतःचा प्राणही त्यागी इतरांच्या सुखदुःखामध्ये होतो जो सहभागी इतरांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये जो सहभागी होतो तोच आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करत आहे असं आपण नक्की म्हणावं असं आपण म्हणू शकतो कारण आपणच जर सगळ्यामध्ये आहोत तर इतरांचे सुखदुःखसुद्धा आपले सुखदुःख आहे तेव्हा जर एखादा दुःखी असेल तर आपणही दुःखी झालो पाहिजे अगं शारदा माताजी त्यांच्याकडे कोणी को आलं आणि रडायला लागलं मुलगा गेला असेल पती गेला असेल जेव्हा ती बाई रडायला लागायची तेव्हा माताजीसुद्धा स्वतः रडायच्या तिची सांत्वना करायच्या आणि स्वतः पण रडायच्या म्हणजे तिच्या दुःखामध्ये सहभागी व्हायच्या व माताजींनी असं म्हटलं नाही की गेला तर गेला जाऊ दे काळजी कशाला का करते माताजींना पण तेवढंच दुःख व्हायचं माताजी पण रडू लागायच्या त्या बाईचं दुःख माताजीला पण जाणवायचं याला म्हटलं आहे की एकात्म भाव इतरांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही एक झाले पाहिजे कुणी जर दुःखी असेल कष्ट भोगत असेल तर तुम्ही हृदयामध्ये ते फील केलं पाहिजे तुम्हाला ते जाणवलं पाहिजे नाहीतर लोक काय इतके काही निर्दयी असतात त्यांच्या मनावर काही परिणाम होत नाही लोकांचे एवढे दुःख आहे पण त्यांना त्याबद्दल काहीही वाटत नाही स्वामी विवेकानंदाने भारतमातेचं दुःख बघितलं कन्याकुमारीला खडकावर जाऊन बसले तीन दिवस तीन रात्र सतत रडत राहिले म्हणजे आई माझ्या देशातील लोकांचं दुःख कधी दूर होईल त्यांचा एकच भाव की ह्या लोकांचं दुःख दूर झालं पाहिजे म्हणजे बघा भारत मातेशी ते एक झाले भारतीय जनतेशी एक झाले आणि भारतीय जनतेचे दुःख म्हणजे त्यांचं दुःख ते प्रार्थना करू लागले देवाला की देवा माझ्या देशातल्या लोकांचा कधी उद्धार होईल त्यांना कधी पोटभर जेवायला मिळेल हा आहे एकात्म भाव म्हणजे गरिबांचे दुःख बघून स्वतःसुद्धा दुःखित होणं आणि इतरांचा आनंद बघून स्वतः आनंदित होणं इतरांना आनंद झाला तर आपल्याला दुःख होते आपण बघू शकत नाही कारण मनामध्ये ईर्षा असते अरे त्याला एवढे मिळतात अरे तो एवढा मोठा झाला म्हणजे आपण त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतो पण आपण हा विचार करत नाही की तो त्याच्या प्रयत्नामुळे मोठा झाला आपणही प्रयत्न केले पाहिजे त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे ते करत नाही पण कोणाचं जर सुख असेल तर ते आपल्याला बघवत नाही कारण आपल्यामध्ये ईर्ष्या असते की माझ्यापेक्षा कशा काही मोठा झाला मग त्याला पण कसं खाली आणायचं यासाठी आपण प्रयत्न करतो ते कधीच योग्य नाही इतरांच्या सुखामध्ये सुखी व्हा इतरांच्या दुःखामध्ये दुःखी व्हा आणि त्यांना दुःखामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा कोणी आनंद करत असेल तुम्ही पण आनंद करा, करा त्यांच्यासोबत हे खरं अध्यात्मजीवन आहे हे खरी एकात्मता आहे इतरांच्या सुखदुःखामध्ये होतो जो सहभागी त्यालाच म्हणावे वीर खरा जो स्वतःचा प्राणही त्यागी जो स्वतःचा प्राणही त्यागी तर तोच खरा वीर आहे ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी सुद्धा तो मागे पुढे पाहत नाही म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात दे हलो लिव्ह हो लिव्ह फॉर अदर्स दरेस्टर मोड दे, दे जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतात बाकीचे जिवंत असूनही तर मेल्यासारखेच आहेत म्हणजे आपलं जीवन, जीवन, जीवन इतरांसाठी आहे इतरांच्या सेवेसाठी आहे स्वामीजी म्हणायचे की इतरांची सेवा करता करता तुम्हाला मृत्यू जरी ओढवला तरी मला आनंदच होईल म्हणजे असे लोक खरे वीर पुरुष आहेत कितीतरी आपले भारतवीर ह हसहत फासावर गेले जे भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं म्हणून आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते घाबरले नाही ते वीर पुरुष होते जे स्वतःचा प्राणसुद्धा द्यायला घाबरत नाही इतरांसाठी स्वतःचा बळी द्यायला ते तयार आहे इतरांना वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण पण द्यायला तयार आहे ते खरे शूरवीर पुरुष आहे स्वार्थासाठी तर सगळेच मरतात पण इतरांसाठी किती लोकं मरतात इतरांचे दुःख करता करता किती लोकं मरतात म्हणजे आपलं जीवन जे आहे ते इतरांच्या चरणी समर्पित केलं पाहिजे कारण सगळ्यामध्येच भगवंत आहे इतरांची सेवा करणं म्हणजे भगवंताचीच सेवा करणं आहे कारण तुम्ही त्या व्यक्तीपासून वेगळे नाही तुमच्या हृदयामध्ये जो भगवंत आहे तो त्याच्या हृदयामध्ये पण आहे म्हणून तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका तर मृत्यू जरी ओढवला तरी हरकत नाही पण लोकांची दुःख दूर करा परिस्थितीचे शिकार होऊन जन पापकर्मे करीती नका करू रे कुणाची हृदय असू द्या प्रीती हृदयी असू द्या प्रीती जे परिस्थितीचे शिकार होऊन जन पापकर्मे करीती आता लोक पापकर्म करतात आपण बघितलं पाहिजे की ते पापकर्म का करतात ते परिस्थितीचे शिकार झालेले असतात आता बघा दुष्काळ पडला त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत सगळेच्या सगळे उपासमारीनं मरू लागले अन्न अन्न करत प्राण जाऊ लागला पण एक संत होते दामाजी पंत त्यांना ते, ना ते बघवलं नाही अरे लोक एवढे उपासमारीणं मरत आहे आणि पोट भरण्यासाठी त्यांना चोऱ्या कराव्या लागते आता हे चोरी का करतात कारण ते उपाशी आहे त्यांना खायला अन्न नाही मरणाची वेळ आलेली आहे आता परिस्थितीचा शिकार झाल्यामुळे त्यांना चोऱ्या कराव्या लागते हे दामाजी पंतांनी बघितलं आणि त्यांनाही ब्रिटिशांचा जो गोडाऊन होतं ज्यामध्ये धान्य भरलेलं होतं ते सगळं उघडून दिलं आणि सगळे लोक त्यामधलं धान्य घेऊन गेले बघा दामाजी पंतांचं हृदय की अरे हे लोक पोटासाठी चोऱ्या करत आहे पोट कसं भरावं यासाठी यांच्यावर ही वेळ आलेली आहे गोडाऊनमध्ये चोऱ्या करतात त्यांच्या चोर इकडे तिकडे चोऱ्या करतात त्यापेक्षा आपणच हे गोडाऊन उघडून देऊया आपल्याकडे चाबी आहे आपल्या ताब्यात आहे आपण हे सगळं धान्य गरिबांना वाटून देऊ आणि दामाजी पंतांनी सगळ्या गरिबांना ते धान्य वाटून दिलं म्हणजे हे बघा मदत करण्यासाठी अशी तयारी पाहिजे की जे होईल ते होईल माझी नोकरी जाईल मला शिक्षा होईल पण ह्या गरिबांना अशी वेळ आलेली आहे की त्यांना वाईट कर्म करावे लागत आहे चोऱ्या कराव्या लागत आहे म्हणून त्यांचं हृदय द्रवलं म्हणजे कोणी चोरी करतो म्हणजे तो काही वाईट नाही परिस्थितीचा शिकार झाल्यामुळे त्याला तसे ता कर्म करावे लागतात परिस्थितीचे शिकार होऊन जन करीती नका घृणा कुणाची हृदयी असू द्या प्रीती हृदयी असू द्या प्रीती आता बरेचदा आपण बघतो की श्रीमंत लोक गरिबांवर अन्याय करतात उच्च जातीचे लोक निम्न जातीच्या लोकांवर अत्याचार करतात आता त्यामुळे तुम्ही जर त्यांच्यावर अत्याचार केले ते किती दिवस सहन करणार मग त्यां ते जर सहन करू शकले नाही तर ते वाईट गोष्टींकडे जातील कितीतरी दरोडेखोर कितीतरी डाकू ते कशामुळे झाले कारण ह्या श्रीमंत लोकांनी त्यांना खूप हऱ्यास केलं त्यांना खूप त्रास दिला त्यांचा खूप छळ केला त्यांची पिळवणूक केली म्हणून बदला घेण्यासाठी ते जंगलात जाऊन डाकू बनले आणि ह्या सगळ्या लोकांना धडा शिकवला जरी ते कृत्य वाईट आहे ते नियमाच्या विरुद्ध आहे न्यायाच्या विरुद्ध आहे कायद्याच्या विरुद्ध आहे पण त्यांच्यावर तशी परिस्थिती समाजाने आणली की त्यांना समाज सोडून पळून जावं लागलं आणि बाहेर जाऊन त्यांना काहीतरी प्रयत्न करावे लागले स्वतःचं पोट भरण्यासाठी म्हणजे लोक परिस्थितीचे शिकार होऊन पापकर्म करतात म्हणून आपण त्यांना धुडकारून देऊ नये माताजींचं हृदय बघा सगळे दरोडेखोर जंगलामध्ये होते माताजींनी त्यांना बोलावलं आणि आपल्या घर बांधण्याचं काम दिलं सगळे गावातले लोकं म्हणायचे की माताजी तुम्ही त्यांना कशाला काम दिलं ते दिवसा काम करतील आणि रात्री चोऱ्या करतील तेव्हा माताजी म्हणाल्या की त्यांचे धंदे बंद पडले ते विणकर होते ब्रिटिशांचे कपड्याचे मिल आल्यामुळे त्यांचा पोटाचा व्यवसाय बंद पडला म्हणून ते चोर झाले तर त्यांना जर कामं दिली तर ते चोरी सोडून देईल आणि खरोखर ते सगळे लोकं माताजींचे भक्त झाले त्यांनी चोऱ्या दरोडेखोरी करणं सोडून दिली त्यांच्यामध्ये बदल घडून आला म्हणजे माताजींना माहिती होतं की ते कशामुळे अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि त्यांनी त्यांची घृणा केली नाही तर त्यांना मदत केली परिस्थितीचे शिकार होऊन जन पापकरमे करीती नका करू रे हृदयी हृदय द्या प्रीती माताजींच्या हृदयामध्ये सगळ्यांसाठी प्रेम होतं तो चोर असो डाकू असो वेश्या असो मुसलमान असो कोणीही असो सगळ्यांनी माताजींना समान प्रेम दिलं कारण त्यांना माहिती होतं की ह्या लोकांना जीवनामध्ये किती दुःख भोगावे लागतात आणि बरेचदा समाजच त्या दुःखासाठी कारणीभूत असतो समाज त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांना मदत करत नाही म्हणून त्यांना तो मार्ग पत्करावा लागतो पण आपण जर त्यांना मदत केली मुदतीचा हात दिला तर कदाचित कदाचित ते त्या वाईट धंद्यामधून किंवा गुन्हेगिरीच्या प्रवृत्तीमधून बाहेर पडू शकतात शक्यता आहे तुम्ही त्यांना चांगल्या करण्याचा प्रयत्न करा पण त्यांची घृणा करू नका हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे कष्टभोगोवनी पीडितजनांचे हृदयजाचे तळमळे जावे त्याच्या वंशा तेव्हाची खरे कारण कळे खरे कारण कळे गरिबांचं हृदय बघून ज्यांचं हृदय तळमळते स्वामी विवेकानंद म्हणायचे सोलंग गॅज मिलियन्स आर लिव्हिंग इन हगर अँड गुर इग्नोरन्स आय होल्ड एवरी मॅन ए ट्रेटर हॅविंग एज्युकेटेड ॲट द कॉस्ट ऑफ पुअर पीपल डू नॉट पे हिट टू देम तर गरिबांच्या पैशावर शिक्षण घेऊन जो त्यांच्याकडे ढोंकूनही बघत नाही त्याला मी देशद्रोही म्हणतो म्हणजे गरिबांच्या पैशावर शिक्षण घ्यायचं देशाच्या पैशावर समाजाच्या पैशावर मोठं व्हायचं आणि शेवटी शिक्षण मिळालं पैसे कमावायला लागले की गरिबांकडे ढोंकूनही बघायचं नाही ते तर देशद्रोही आहे तुम्ही देशाकडून सगळं घेतलं पण जेव्हा देशाला काहीतरी परत द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही पळून गेले दुसऱ्या देशामध्ये दे पळून गेले आणि तुमच्या भारत मातेकडे भारतीय जनतेकडे तुमच्या भारतवासियांकडे तुम्ही भारत दुर्लक्ष केलं मग तुम्हाला एवढं स सरकारने दिलं समाजाने दिलं त्याचं ऋण तुम्ही परतफेड केलीच नाही त्या ऋणाची परतफेड करणं हे तुमचं कर्तव्य आहे पण तुम्ही ते करत नसाल तर मग तुम्ही देशद्रोही झाले इथे स्वामाजी म्हणतात की त्याला मी द्रोही म्हणतो म्हणजे बघा इथे हृदय तळमळलं पाहिजे गरिबांचे दुःख बघून आपलं हृदय तळमळलं पाहिजे आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला पाहिजे आपली झोप गेली पाहिजे आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी उपाय शोधून काढले पाहिजे फक्त आपले लोक घेऊन बसण्यात काही अर्थ नाही जरी सगळ्याचा त्याग करावा लागला तरी हरकत नाही पण हे जे गरीब आहे हेच तुमचे खरे भाऊ बंद आहे त्यांना मदत करा त्यांना संकटातून काढा त्यांना जास्त गरज आहे ती सगळी भगवंताची संतान आहे तुम्ही फक्त तुमच्या संतानाची काळजी घेता ती तर माया झाली सगळ्या मायेमध्ये गुंतलेले आहे फक्त मी आणि माझं याच्या पलीकडे त्यांना काहीही दिसत नाही सगळं जग आगीमध्ये होरपळत आहे पण ह्या स्वार्थी लोकांना आपल्या घराच्या बाहेर काही दिसत नाही शेजारचा माणूस उपासमारीनं मरत आहे पण याला काही दिसत नाही हा इकडे मस्त पंचपक्वांना खातो आणि झोपडपट्टीमध्ये लोक उपासमारीनं मरतात पण हा काही जाऊन त्यांना मदत करत नाही स्वतः एवढी रेलचेल करतो म्हणजे अशा लोकांना काही मनुष्य म्हणावं की ज्यांच्या हृदयामध्ये गरिबांविषयी दया नाही सहानुभूती नाही प्रेम नाही मदत करण्याची इच्छा नाही ते कसले माणसं त्यांना आपण मनुष्य म्हणू शकत नाही ते जर अक्षरी स्वभावाचे झाले तर म्हणून इथे आपल्याला वीर पुरुष व्हायचं आहे आणि खरा वीर कोण आहे की जो लोकांचे दुःख बघून स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता इतरांचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करतो तो खरा वीर पुरुष आहे आणि असेच लोक जीवनामध्ये पुढे जातात अशाच लोकांना संध्या मिळतात म्हणून इथे आपण नेहमी आपल्या मनामध्ये सहानुभूती प्रेम बाळगली पाहिजे तेव्हा ही कविता आपण एकदा परत वाचून घेऊया आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया जीवन सौंदर्यसूत्र त्यालाच मनावे वीर खरा नका करू उपहास कुणाचा बघोने दुःखजनी धावून जा मदती सा असू द्या सहानुभूती मनी दुर्बलता इतरांच्या बघूने नका करू अन्याय दुर्बलता दूर करण्यासाठी शोधा काही उपाय संकटात जर असेल कोणी राहू नका केवळ बघत निर्भय होऊन समोर वारे दूर करण्या संकट इतरांच्या सुखदुःखामध्ये होतो जो सहभागी त्यालाच म्हणावे वीर खरा जो स्वतःचा प्राणही त्यागी परिस्थितीचे शिकार होऊन जन पापकर्मे करीती नकाकरूरे घृणाकुनाची हृदयी द्या प्रीती कष्ट बघोने पीडितजनांचे हृदय ज्याचे तळमळे जावे त्याच्या वंशा तेव्हाची खरे कारण कळे तेव्हाची खरे कारण कळे तेव्हा आपण या कवितेचा अर्थ बघितला की आपल्या स्वतःवर बितल्याशिवाय आपल्याला लोक लोकांचे दुःख कळत नाही जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे स्वतःवर जेव्हा ती वेळ येते तेव्हा मग आपल्याला वाटतं की अरे या जगामध्ये किती दुःख आहे आणि मग आपलं मन परिवर्तित होते मग आपण लोकांकडून मदतीची अपेक्षा करतो पण जेव्हा आपल्याकडे सगळं असते तेव्हा मात्र आपण कुणालाही काही देण्यासाठी प्रवृत्त होत नाही तेव्हा आज आपण आपल्या चिंताला इथे विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओे सर्वे सुखिन निरामया, सर्वे भद्रा नि मा कश्चे दुःखभाग् भवेत् मा कश्चे दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु